नमस्कार नॉलेज मोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सेव बनवून घेऊन पाकातले डाळीचे लाडू बनवणार आहोत चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे साधारण मोठा चमचाने तीन चमचा एवढं मी पीठ या ठिकाणी घेत आहे पिठाचं आणि साखरेचं प्रमाण पण आपल्याला योग्य घ्यायचं आहे जर तीन कप एवढी पीठ असेल तर तीन कप एवढीच साखर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता या ठिकाणी मी पीठ भिजवून घेण्यासाठी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे खूप सोपी पारंपारिक रेसिपी आहे गावाकडं अशाच पद्धतीने सेव बनवून घेऊनच लाडू बनवतात दिवाळीला काही अशा प्रकारे जास्त पीठ आपल्याला घट्टही बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे पाहू शकता तुम्ही आता या ठिकाणी पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे थोडासा मी त्याच्यामध्ये येलो कलर टाकलेला आहे पिवळा कलर आता या ठिकाणी मी शेवगा घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हे पीठ भरून घेऊन आपल्याला शेव बनवायचे आहे पीठ भिजवत असताना त्याच्यामध्ये गुटळी होऊ द्यायची नाही आपल्याला हे व्यवस्थित दाबून घेऊन आता या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे मी तेलामध्ये शेव बनवून घेत आहे खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि याच्या अगोदर मोतीचूर लाडूची आपण रेसिपी पाहिलेली आहे तुम्हाला ते बनवायचे असतील तर तुम्ही ते ही रेसिपी पाहू शकता मंदाचेवर एकदम खुसखुशीत अशी शे, शे, शे हो शेव आपली तळून घ्यायची आहे खरपूस खमंग अशी पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी शेव आपली या ठिकाणी तयार झालेली आहे व्यवस्थित पीठ भिजवलं कुठं गुटळी काही नाही होतील तरच सेव खूप सुंदर अशी होते पाहू शकता तुम्ही आता हे एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे पूर्ण जेवढ्या सेवाच्या हे होतील त्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला अजूनही एक मी या ठिकाणी बनवून दाखवते तुम्हाला ही सुद्धा खूप सुंदर अशी तळून निघलेली आहे थोडासा येलो कलर टाकल्या टाकला असल्यामुळं खूप अजूनही छान कलर येत आहे त्याला आता या ठिकाणी माझी पूर्ण सेव बनवून झालेली आहे हलकसा असं त्याला चुरून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने चोळून थोडेसे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला याचे थोडासा चुरा झालेला आहे आपला मी आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला हे जर असेच लाडू बांधले तर त्याच्यापेक्षा थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं खूप छान लबल ला लाडू बनता त्याचे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं हे बारीक पीठ होतं आता मी या ठिकाणी थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि विलायची आता ही विलायची पण मला या ठिकाणी दळून घ्यायची आहे अशा प्रकारे ओबड दोबड अशी मी ती विलायची तळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता ती ॲड करू व्यवस्थित हे सगळं शेवाचं आपण हे करून घेतलेलं आहे भरड जाडसरच भरड बनवून घ्यायची आहे आपल्याला जास्त बारीक पीठ पण करायचं नाही आता आपण पाक बनवून घेऊया साधारण अर्धा ग्लास एवढंच पाणी मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जेवढं आपलं पीठ होतं तेवढी साखर या ठिकाणी मी घेतलेली आहे व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित साखर आता थोडीशी विरघळत आलेली आहे पाहू शकता तुम्ही एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे कुठं खर नाही बनली पाहिजे त्याची थोडंसं बोटाला चिखट लागलं का की आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे बदाम बदामाचे काप मी बनवून घेतलेले आहेत तुमच्याकडं जे उपलब्ध आहे ते तुम्ही टाकू शकता काजू बदाम ड्रायफ्रूट जे काही असेल ते किंवा नाही टाकलं तरी चालतं आता हा पाक जो आहे तो आपण या ठिकाणी ओतून घेऊया त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते हलवून मिक्स करून घ्यायचं आहे जे आपली भरड होती त्याला खूप पाक शोषला जातो आणि नंतर ते मोकळा सुळसुळीत असा होतो पाहू शकता तुम्ही थोड्याच वेळाने हे मोकळं सुळसुळीत होणार आहे आता जरी थोडंसं पातळ वाटत असेल तरी व्यवस्थित हलवून घेऊन आणि पाच मिनिट आपण त्याला बाजूला ठेवून देणार आहोत कारण की आता जास्त गरम पण आहे ते आणि लाडू वळता पण थो, हाताला थोडंसं भाजेल त्याच्यामुळं थोडासा पाक शोषला जात आहे पाहू शकता तुम्ही जी आपली भर दोबड होते ती खूप छान असे मोती असल्यासारखे दिसत आहे थोडा वेळ त्याला हलवतच राहायचं आहे आता थोडंसं आपलं ही लाडूचं मिश्रण जे आहे ते कोरडं पडायला लागलेलं ला आहे तरी आपण पाच मिनटं त्याला ठेवूनच देणार आहोत आता पाच मिनिटं झालेली आहेत पाहू शकता तुम्ही आपली जी भरड होती लाडूचं जे मिश्रण होतं ते कोरडं पडलेलं आहे थोडंसं ओलसर आणि कोरडं असं मस्त लाडू बनवण्यासारखं झालेलं आहे आता या ठिकाणी मी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते खूप सहज आणि सोप्या पद्धतीने हा लाडू तयार होत आहे खूप सुंदर रेसिपी आहे तुम्हीही घरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नॉलेज मोर हे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा अशा प्रकारे मी आता या ठिकाणी पूर्ण लाडू बनवून घेत आहे खूप सुंदर असे लाडू आपले तयार झालेले आहेत इथे या ठिकाणी सजावटीसाठी मी पिस्ता आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम फास्ट झटपट अशी रेसिपी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप सुंदर आणि चविष्ट मधुर असे लाडू हे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत